हरियाणातील नुह येथे डी एस पीची हत्या करण्यात आली आहे प्राथमिक माहितीनुसार अवैध खान माफियांच्या लोकांनी डी एस पी सुरेंद्र बिश्नोई यांना डंपरने चिरडल्याचा आरोप आहे या घटनेत डी एस पी यांचा जागीच मृत्यू झाला आहे पाचगावच्या डोंगरात डी एस पी बिष्णोई यांचा मृतदेह सापडलाय डी एस पी बिश्नोई अवैध खान घटनेची चौकशी करण्यासाठी नुहो येथे गेले होते या घटनेनंतर पोलीस विभागात खळबळ उडाली असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यावेळी तेथे ते सहा ते सात खान माफिया उपस्थित होते त्याचवेळी डी एस पी बिष्णोई यांच्यासोबत तीन ते चार पोलीस कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे हरियाणा सरकारने या प्रकरणी संपूर्ण माहिती मागवली असून गृहमंत्री अनिल विज यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत